रणसंग्राम सातारा लोकसभेचा कोणाला तिकीट मिळणार, कोणाचा पत्ता कट होणार, सातारचा खासदार कोण होणार, कोणाला पराभवाचा सामना करावा लागणार। नमस्कार, मी नम्रता नलोडे, आपण पाहत आहात सातारा न्यूज। सातारा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा गुंता सुटायला तयार नाही। तो गुंता सोडवण्यासाठी आणि उमेदवारीच्या संदर्भात निर्णायक चर्चा करण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले काल दिल्लीला जाऊन अमित शहा यांची त्यांनी भेट घेतलेली आहे। यानंतर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खासदार उदयनराजे हे अचानक दिल्ली येथे रवाना झाले असून त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली आहे। या चर्चेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा सहभागी झाल्याची माहिती सूत्रांना मिळाली आहे। खासदार उदयनराजे भोसले यांनी यंदा लोकसभेत पुढच्या दाराने सभागृहात पोहोचण्याचा चंग बांधला आहे। त्यासाठी तिकीट मिळणार की नाही या चर्चा सुरू असताना राजेंनी मात्र तयारीला प्रत्यक्षरित्या सुरुवात केली आहे। तरीही लोकसभा निवडणुकांच्या तिकिटाची चर्चा निर्णायक टप्प्याकडे निघालेली आहे हे पाहून उदयनराजे यांनी देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी चर्चा केली होती। त्यावेळी त्यांना राज्यात स्टार प्रचारकासह केंद्रातही मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत। त्यामुळे नक्की सातारा लोकसभेचं चित्र काय असणार याविषयी राजकीय धुरीणांना सुद्धा अंदाज बांधणे कठीण झाले आहे। बुधवारी सायंकाळी उदयनराजे भोसले सातारा लोकसभेच्या उमेदवारीचा गुंता सोडवण्यासाठी दिल्लीला रवाना झाले। त्यांनी आज सकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। महायुतीमधील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गटाने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून सातारा लोकसभेच्या जागेवर दावा सांगितला आहे। ही जागा अजितदादा गटाला गेल्यास उदयनराजे यांची अडचण होऊ शकते। मात्र तत्पूर्वी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीकडून उदयनराजे यांनी लढावे अशी ऑफर दिली होती, मात्र या गोष्टीला उदयनराजे भोसले यांनी नकार दिल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे। यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी सुद्धा खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली होती। जर पक्षश्रेष्ठींच्या दिल्ली येथील चर्चेमध्ये समन्वयक तोडगा निघाला तर उदयनराजे राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढणार का या प्रश्नाचे उत्तर मिळू शकते असा आशावाद आहे। खासदार उदयनराजे अजूनही साताऱ्याची जागा भाजपला मिळावी त्यातही तिकीट आपल्याला मिळावे यासाठी आग्रही आहे। देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्राची आयपीएल टीम आपलीच आहे, आपणच कॅप्टन आहोत असे विशेष अधिकार खासदार उदयनराजे यांना दिले होते। त्यामुळे उदयनराजे सांगतील त्या पद्धतीने राजकीय समीकरणे असतील असा संदेश गेला होता। त्यामुळे उदयनराजे या सर्व प्रश्नांची उत्तरे पक्षश्रेष्ठींकडून घेण्यासाठी दिल्लीला रवाना झाले होते। या दौऱ्यासंदर्भात उदयनराजे समर्थकांकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही, मात्र समाज माध्यमांवर राजे साताऱ्याच्या लोकसभा तिकिटासाठी तातडीने दिल्लीला रवाना झाल्याचे वृत्त फिरू लागल्यानंतर राजकीय समीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत। जर उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढण्यास नकार दिला तर अजितदादांकडून सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन काका पाटील यांना संधी दिली जाऊ शकते। मात्र उदयनराजे हे आपल्या उमेदवारीसाठी ठाम असून त्यामुळे राजकीय वर्तुळातून अशी सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे की सातारा लोकसभेच्या जागेवर अजितदादा यांनी आपला हक्क सांगितला आहे। त्या ठिकाणी भाजपला सातारा लोकसभेची जागा देऊन माढेची जागा ही राष्ट्रवादीला देऊन तेथील नाराज राष्ट्रवादीचे जुने नेते रामराजे नाईक निंबाळकर यांची नाराजी दूर करून दोन्ही राजांना महायुतीमध्ये ठेवून त्यांचा फायदा उठवण्याबाबत भाजप कितपत यशस्वी ठरेल याचीच प्रतीक्षा लागून राहिली आहे। आमचा हा आजचा खास एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा। तसेच सातारा न्यूजला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। विद्यार्थ्यांनो, नीट, जेईई, सीईटी करायची आहे तर मग लातूर, पुणे, कोटा कशाला? आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी। उच्च शिक्षणातील निर्णायक वळणावरील दीपस्तंभ अर्थात रॉय सरांची फोटॉन करिअर अकॅडमी। नीट, जेईई, रेग्युलर रिपीटर बॅचेस, एमएसटी, सीईटी बॅचेस, 100% निकालाची परंपरा, सर्वोत्तम
उत्तम प्रदीर्घ अनुभवी IIT फॅकल्टी, तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी। आजच आपला प्रवेश निश्चित करा। फोटॉन आहे तर शक्य आहे। संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी, विसावा नाका, माने हॉस्पिटल शेजारी, सातारा। फोन 93564-72005।